अक्षय आलेला आहे. तर काल आपण बघत होतो की अवेलेबल स्पेस डिझायनरला सगळ्यात महत्वाचं आहे, की त्याला अवेलेबल किती स्पेस आहे आणि त्या स्पेसवर आपलं ते डिझाईन ठरत असतं. तर ती स्पेस कमी आहे, जास्त आहे की बरोबर आहे हे ठरवायचं कसं हे आपण बघायला लागलेलो आहे. स्पेस अवेलेबल फॉर द डिझाईन इज वन ऑफ द मेन डिसायडिंग फॅक्टर्स इन द होल प्रोसेस ऑफ इंटिरियर डिझाईन. As we design the space for various functions, it is important to know the availability of space. Ki sagyat mahatvacha ahe kiti space kiti available ahe he aplyala samajla pahije. The space can be sufficient, it can be excessive, or it can be short for the functions for which it need to be designed. Mhanje ti space ektar sufficient mhanje puresi asel किंवा जास्त असेल, आपल्या रिक्वायरमेंट पेक्षा जास्त असेल, किंवा रिक्वायरमेंट तिथं फुलफिल होणार नाही तितकी कमी असेल. असे तीन प्रकार आहेत किती स्पेस आपल्याला अवेलेबल आहे त्याचे. आता बघूया आपण, जर आपल्याकडे जागा सफिशियंट असेल, व्हेन द स्पेस इज सफिशियंट देन व्हॉट वी हॅव टू डू. स्पेस सफिशियंट असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. इफ द एक्सपेक्टेशन फ्रॉम द स्पेस इज फुलफिल्ड द स्पेस अवेलेबल इज टर्म्ड एज सफिशियंट. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट जर फुलफिल होत असतील तर जी स्पेस अवेलेबल आहे दॅट इज कॉल्ड एज सफिशियंट स्पेस आहे, की ती पुरेशी जागा आहे. दिस स्पेस टेक्स केअर ऑफ ऑल द रिक्वायरमेंट्स ऑफ द फंक्शन्स in the terms of furniture and circulation required for the activity to function. म्हणजे सफिशियंट स्पेस मध्ये आपल्याला पूर्णपणे सगळं फर्निचर सुद्धा बसेल, आणि सर्क्युलेशन स्पेस सगळ्यात महत्वाचं आहे. सर्क्युलेशन स्पेस की आपण नुसतंच डायनिंग टेबल ठेवलं आणि त्याच्या भोवती चेअर्स ठेवल्या, पण चेअर जर आपण बघितलं आपल्याला खुर्चीवर बसायचं असेल तर खुर्ची आपल्याला मागं ओढावी लागते, आणि जेवायला बसताना ही खुर्ची परत पुढे ओढावी लागते. म्हणजे ही जी आहे ही सर्क्युलेशन स्पेस. आपण भिंतीला चिकटून जर खुर्ची ठेवली आणि डायनिंग टेबल ठेवलं तर तिथं आपल्याला सर्क्युलेशन स्पेस नसणार. ए बंड्या, आमचं बंड्या आहे. द सफिशियंट स्पेस कॅन ऑल्सो बी डिफाइंड एज द स्पेस प्रोव्हाइड्स comfortable functioning for which it is designed and also gives multiple alternatives for the same. म्हणजे सफिशियंट स्पेस आपण डिफाइन कशी करू शकतो. द स्पेस प्रोव्हाइड्स कम्फर्टेबल फंक्शनिंग. म्हणजे समजा किचन असेल तर किचनचं कम्फर्टेबल फंक्शनिंग व्हायला पाहिजे. म्हणजेच काय की आपण नंतर किचनचं डिझाईन बघणार आहे की किचनमध्ये वर्क ट्रँगल असतो. वर्क ट्रँगल म्हणजे काय की आपण फ्रीज असेल, किचन कट म्हणजे बर्नर असेल किंवा गॅस असेल आणि सिंक असेल, ह्यामध्ये कमीत कमी डिस्टन्स ठेवलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड वर्क ट्रँगल. आपल्याला किचन डिझाईनच्या वेळी आपण बघूयाच. हे सगळे डिझाईनचेच लेक्चर्स आहेत सगळे. एक दोन आठवडे हे सगळे डिझाईनचेच लेक्चर्स होतील. खूप महत्वाचे आहेत रेसिडेन्शियल इंटिरियरवर. तर कम्फर्टेबल फंक्शनिंग व्हायसाठी आपल्याला जी स्पेस लागते दॅट इज कॉल्ड सफिशियंट स्पेस. आता जागा जर जास्त असेल तर काय प्रॉब्लेम येतो बघूया. की जागा जास्त आहे म्हणजे काय, आपल्याला म्हणजे तुम्ही एक मराठी पिक्चर होतं एक लाखाची गोष्ट लिहून ठेवा वाटल्यास. ती ते पिक्चर सगळ्यांनी बघा. राजा परांजपेचा खूप जुना पिक्चर आहे तो एक लाखाची गोष्ट. की त्या राजा परांजपेंना एक लाख रुपये काही ठराविक काळात खर्च करायचे असतात, आणि त्यांना मग ते खर्च केल्यानंतर भरपूर प्रचंड प्रॉपर्टी मिळणार असते. पण तो माणूस इतका प्रयत्न करतो की ते लाख रुपये काय त्याच्याकडनं संपत नाही. म्हणजे अख्खं ते इमारत पाडतो, खूप काय करतो. एक लाखाची गोष्ट खूप चांगला पिक्चर आहे. की जर देवाच्या मनात असेल तर सगळं काही होऊ शकतं.
की आपल्याकडे एवढे लाख रुपये आहेत पण ते खर्च करू शकत नाही. तर एक खूप सुंदर पिक्चर आहे, खूप जुना ब्लॅक अँड व्हाईट मूवी आहे तो, एक लाखाची गोष्ट. तर आपल्याकडे समजा स्पेस एक्सेसिव्ह आहे, जास्त स्पेस आहे, तरी आपल्याला ते अडचणीची ठरू शकते. इफ द एक्सपेक्टेशन फ्रॉम द स्पेस इज फुलफिल्ड अँड स्टील द स्पेस इज बॅलन्स, द स्पेस अवेलेबल इज टर्म ॲज एक्सेसिव्ह स्पेस. म्हणजे आपल्या सगळ्या रिक्वायरमेंट फुलफिल होऊन सुद्धा जागा जर आपली शिल्लक राहिली तर ती जागा आपण त्याला म्हणूया की ती एक्सेसिव्ह स्पेस आहे. दिस स्पेस टेक्स केअर ऑफ रिक्वायरमेंट्स ऑफ द फंक्शन्स इन टर्म ऑफ फर्निचर अँड सर्क्युलेशन रिक्वायर्ड फॉर द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे स्पेस कशासाठी पाहिजे, फर्निचरसाठी पण पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आहे सर्क्युलेशन. की काल सुद्धा आपण म्हणलं की कपाट मी तयार केलं आणि कपाटाचा दरवाजा समोर उघडायचा आहे, तर दरवाजा उघडण्यासाठी साधारणतः पुढे 3 फूट जागा लागते. आपण ती 1.5 फूट ठेवली आणि दरवाजा 1.5 फुटाचा आहे, तर आपल्याला ते कपाट व्यवस्थित उघडता येणार नाही. कारण का, त्या दरवाजा समोर उभं राहून आपल्याला ते कपाट उघडायचं आहे, त्यामुळं कमीत कमी 3 फूट जागा लागेल. कमीत कमी म्हणलं तर 2.5 फूट तर किमान जागा लागेल, अगदी चिंचोळी म्हणलं तर दॅट इज कॉल्ड सर्क्युलेशन स्पेस. तर फर्निचर तर पाहिजेच, पण सर्क्युलेशन स्पेस सुद्धा पाहिजे व्यवस्थित, तरच ती आपण स्पेस एक्सेसिव्ह. मग फर्निचर पण बसलं, सर्क्युलेशन स्पेस पण राहिली, तर आपण काय म्हणू की आणि तरी जागा शिल्लक राहिली, दॅट इज कॉल्ड एक्सेसिव्ह स्पेस. गिविंग ॲडिशनल स्पेस टू ऑल द फंक्शन्स इन द रूम कॅन हेल्प टू युटिलाइज द एक्स्ट्रा स्पेस. एक्स्ट्रा स्पेस इज ऑलवेज गुड फॉर लॅविश इंटिरियर डिझाईन. एक्स्ट्रा स्पेस कुठं ठीक आहे की लॅविश इंटिरियर डिझाईनसाठी ठीक आहे. की काल सुद्धा आपण म्हणलं की ते मुकेश अंबानीचं घर इतके मजली उंच आहे, त्याच्या घरामध्ये 600 नोकर आहेत, की तो इतक्या मजल्यावर जातो तिथं नाश्ता करतो, ह्या मजल्यावर जातो तिथं आंघोळ करतो, त्या मजल्यावर जातो तिथं लंच घेतो किंवा डिनर घेतो. म्हणजे त्याच्याकडं मजले आहेत, आपल्याकडं खोल्या आहेत, बरोबर आहे. त्याच्याकडं एक्सेसिव्ह स्पेस आहे, मग ती युटिलाइज करणं सुद्धा महत्वाचं आहे. की त्याचे 4-5 मजले तर पार्किंगचेच आहेत फक्त. आपल्या इथं माझी तर कार लावायला सुद्धा दारात जागा नाही आहे. ती 4 गाड्या, 2 व्हीलर आणि 1 कार, तर ती कार लावायला जागा नाही, मी माळावर लावतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे, आपल्याकडे एक्सेसिव्ह स्पेस नाही आहे ती. तर एक्सेसिव्ह स्पेस सुद्धा आपल्याला युटिलाइज करणं खूप एक एक वेळेला अडचणीचं ठरू शकतं. आता सगळ्यात महत्वाचं आहे की इंटिरियर डिझायनरचं खरं काम इथं सुरू होतं की वेन द स्पेस इज शॉर्ट, वेन द स्पेस इज शॉर्ट, जागा कमी असेल तिथं खरं इंटिरियर डिझायनरचं डोकं लागेल असं मी म्हणतो. कारण का, एकाच जागेचा एकाच फर्निचरचा जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करून घेतलेला उपयोग, म्हणजेच त्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणेन मल्टिपल यूज ऑफ द फर्निचर अँड मल्टिपल यूज ऑफ द स्पेस. मल्टिपल यूज ऑफ द फर्निचर अँड मल्टिपल यूज ऑफ द स्पेस इज व्हेरी इम्पॉर्टंट वेन द स्पेस इज शॉर्ट. कारण आपल्याला माहित आहे जागांच्या किमती आता प्रचंड वाढलेल्या आहेत. 2,000-3,000 स्क्वेअर फूट जागेचा रेट झालेला आहे. साधारणतः 1,000 स्क्वेअर फूट जरी प्लॉट घ्यायचं म्हणलं तर 20-30 लाख रुपये मोजावे लागतात, आणि त्यात आपण मग 600-700 स्क्वेअर फुटाचं घर बांधणार. याचा अर्थ काय झाला की आपल्याकडे जागेची टंचाई प्रचंड आहे. त्यामुळे कमीत कमी जी जागा असेल तर त्या कमी जागेत आपण जास्तीत जास्त फर्निचर कसं बसवायचं, यालाच मी आपण म्हणलं की मल्टिपल यूज ऑफ द स्पेस अँड मल्टिपल यूज ऑफ द फर्निचर. जागा ज्यावेळी आपल्याला कमी असेल त्यावेळी एकाच जागेचा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेला उपयोग आणि एकाच फर्निचरचा केलेला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उपयोग. मी तुम्हाला डिझाईनचा प्रॉब्लेम नंतर देणार आहे, 1-room living प्रॉब्लेम देणार आहे, की ज्या जिथं आपल्याला एकाच खोलीत राहण्याची, जेवणाची, झोपण्याची सगळी सोय करायची आहे. दॅट टाइम वी फील दॅट अरेच्या एवढीशी छोटी खोली आहे, इथे काय काय करायचं. पण तुम्ही जर विचार केला तर किचन कट्टा, किचन कट्टा रात्री किती उपयोगात येतो, काहीही उपयोगात येत नाही. किचन कट्टा रात्री त्याचा काहीही उपयोग होत नाही. मग त्या मी किचन कट्ट्यालाच बेड म्हणून जर वापरलं तर, म्हणजे असं काही मी तिथं ऍटोमॅटिक अरेंजमेंट केली
की ते बर्नर वगैरे सगळं खाली जाईल, सिंक वगैरे सगळं बंद होईल आणि मग तिथं आपोआप वरून गादी येईल. म्हणजे मी एकाच जागेचा जास्तीत जास्त पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उपयोग करून घेतला. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे आपली इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वेमध्ये जर बघितलं ते बोगीचं जर डिझाईन करून बघितलं ते खूप व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे. ऍक्च्युली ते इंग्रजांनी डिझाईन केलं पण अजून सुद्धा आपण ते फॉलो करतो की तिथं प्रत्येक गोष्टीचा विचार केलेला आहे. रेल्वे स्टेशनवरच्या प्रत्येक फर्निचरचा जर तुम्ही स्टडी केला, मी नेहमी सांगतो की स्टडी केला तर खूपशा गोष्टी तुम्हाला त्यातून क्लिअर होतील की तिथं डिझाईनचा खूप बारीक सारीक गोष्टीत विचार केलेला आहे. अगदी हमाल जी गाडी ओढतो स्टेशनवर, हमाल जी बॅगा नेण्यासाठी गाडी जी असते ती सुद्धा वेगळ्या प्रकारची डिझाईन केलेली आहे रेल्वे स्टेशनवरती. आत्ता ते डीमार्टमध्ये वगैरे इकडं तिकडं आल्या ट्रॉल्या, पण ते पूर्वी 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी शोधून काढलेल्या आहे ट्रॉल्या. आत्ता त्या डीमार्टमध्ये आपण वापरतो त्या थोड्याशा चकचकीत स्टेनलेस स्टीलच्या आहेत, पण रेल्वे स्टेशनवरच्या बघितल्या तर त्या दणकट आहेत. म्हणजे डिझाईन सेन्स 150 वर्षापूर्वी त्यांनी दाखवलेला, तो आपण आत्ता इम्प्लिमेंट करतो. तर वेन द स्पेस इज शॉर्ट, दिस इज द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक स्पेस टू बी डिझाईन. जर जागा अपुरी असेल तर ती स्पेस डिझाईन करणं दॅट इज अवर चॅलेंज, इंटिरियर डिझायनरचं मी म्हणेन चॅलेंज किंवा स्किल. इन दिस काइंड ऑफ स्पेस द फर्निचर हॅव्हिंग मल्टी फंक्शन्स इज जनरली द बेस्ट सोल्युशन. म्हणजे एकाच फर्निचरचा आपण जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उपयोग करून कसा घ्यायचा. अँड कोलॅप्सिबल अँड फोल्डिंग फर्निचर इज ऑल्सो अ ग्रेट हेल्प. म्हणजे कोलॅप्सिबल की आपण बेड आहे तो बेड आपण सचिन मधनं सारखं डिस्कनेक्ट होतोय काय सचिन? रेंजला प्रॉब्लेम आहे काय? हो सर, सारखं डिस्कनेक्ट व्हायला लागले. रेंजला जरा रेंजमध्ये जरा बसायचं, आता कुठलं तरी जागा शोधून काढायला लागणार. काय कळलं ना सर, रेंज तर चांगल्या ठिकाणी बसलोय मी पण डिस्कनेक्ट दुसऱ्यांदा परत डिस्कनेक्ट होतच की आवाज. बरोबर, ठीक आहे, ओके. जरा व्यवस्थित आवाज येतो व्यवस्थित. हा, ओके सर. मी काय म्हणत होतो, इफ द स्पेस इज टू शॉर्ट देन यू हॅव टू मेक द प्रायोरिटी लिस्ट ऑफ द फर्निचर अँड ट्राय टू फिट द मॅक्झिमम यू कॅन. आपल्याकडे जागा जर अपुरी असेल तर आपण फर्निचरची प्रायोरिटी लिस्ट केली पाहिजे की कुठलं फर्निचर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ते असलंच पाहिजे. की समजा आपण एक साधं एक्झाम्पल, बेडरूम मुलींच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल आवश्यक आहे. हा, स्त्रियांच्या किंवा मुलींच्या बेडरूममध्ये ड्रेसिंग, पण माझ्याकडं तेवढी स्पेस अवेलेबल नाही तर मी काय करणार की कपाटालाच मी मिरर लावणार, वॉर्ड्रोबलाच मी मिरर लावणार, आतल्या बाजूला असेल किंवा बाहेरच्या बाजूला असेल. जनरली एक गोष्ट त्यावरून लक्षात आली की बेडरूममध्ये जनरली आरसे आपल्या नजरेला येतील असे कधी बसवायचे नाहीत, किंवा ड्रेसिंग टेबल किंवा आरसे आपण झोपल्यानंतर आपला चेहरा त्या आरशात दिसेल असे कधी बसवायचे नाहीत. तुम्ही म्हणाल असं कसं काय, कशासाठी आहे? तर याच्या मागचं एक बेसिक सायंटिफिक रिझन सांगतो. आपण जरी झोपलो असलो तरी आपल्या डोक्यातले विचार हे सगळीकडे असे पसरत असतात, डोक्यातले विचार. आणि जर मिरर असेल समोर आपल्या तर आपले विचार त्या मिररवर थडकतात आणि परत आपल्या डोक्यात घुसतात, त्यामुळे आपल्याला शांत झोप लागण्याचे चान्सेस कमी असतात. म्हणजे वास्तुशास्त्रात म्हणलंय की तुम्ही आरसे वगैरे वगैरे ठेवू नका, तर त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हे आहे की आपले विचार रिफ्लेक्ट होऊन परत आपल्या डोक्यात घुसतील. त्यामुळं ड्रेसिंग टेबल ठेवताना आपण बेडरूमच्या वेळी बघणारच आहे बेडरूम कशी डिझाईन करायची, त्यावेळी ड्रेसिंग टेबल ठेवताना बेडच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवा, पुढच्या बाजूला ठेवू नका. तर ह्या काही गोष्टी आहेत की इंटिरियर डिझाईन करण्याच्या बाबतीतल्या. तर ज्यावेळी आपल्याकडे जागा कमी असेल त्यावेळी सगळ्यात पहिलं आपण काम करायचं की आपल्याला प्रायोरिटी फर्निचर कुठलं अगदी महत्त्वाचं आहे त्याची प्रायोरिटी लिस्ट करायची आणि त्या प्रायोरिटीप्रमाणे आपण ते फर्निचर बसवायचं त्या जागेमध्ये प्रयत्न करायचा. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू जज वेदर द स्पेस इज सफिशियंट, एक्सेसिव्ह ऑर शॉर्ट.
हे जरा अवघड आहे की ती जागा व्यवस्थित आहे, पुरी आहे, अपुरी आहे किंवा जास्त आहे. टू अंडरस्टँड दिस वी विल लिस्ट आउट द फंक्शन्स ऑफ इच रूम. प्रत्येक रूम मधले आता आपण फंक्शन्स लिस्ट आउट करूया की मग ती आपण जागा कमी आहे की जास्त आहे हे आपण ठरवू शकतो. When the given space takes care of all these functions by the way of furniture or not will decide whether the space is sufficient, excessive or short. म्हणजे प्रत्येक रूम मध्ये असलेलं फर्निचर जर आपण स्टडी केलं तर आपल्याला कळेल की ती रूम मधलं जी स्पेस आहे ती जास्त आहे, कमी आहे की सफिशियंट आहे हे आपल्याला लगेच कळेल. तर त्यासाठी आपण मी आता तुम्हाला सांगेन की आपण लिस्ट बघूया. हा सचिन, मी ह्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स मी उद्या व्हॉट्सअपवर पाठवणारच आहे सगळ्या. त्याच्या जरी प्रिंट काढल्या तरी चालते, वर्डची फाईल पाठवणार आहे त्याच्या प्रिंट काढल्या तरी चालते. ओके सर. आणि लिहून काढलं तर सगळ्यात गुड अँड बेस्ट, की एकदा तरी किमान आपल्या हाताखालनं गेलं तर अजून काही त्यात अडचणी आपल्याला समजतात. आणखी तिथं अंडरलाईन केली, मला फोन करून विचारलं तर अजून जास्त समजू शकतं. झेरॉक्स लिहूनच काढतो सर. हा झेरॉक्स मशीन काय ते तुमच्या काळात आता खूप चांगली सुखसोयी झालेल्या आहेत, पण आमच्या वेळी नव्हतं ते. आम्ही सगळं लिहूनच काढायचो आणि त्यामुळं सवय झालेली आहे आणि आपल्याला त्यामुळे जास्त समजतं. हल्लीच्या मुलांचं ग्रास्पिंग त्यामुळे कमी होतं, ते झेरॉक्स मशीनच्या डोक्यात जातं, तुमच्या डोक्यात काय जात नाही. बरोबर आहे. त्या मशीनच्या डोक्यात जाऊन काय उपयोग नाही आहे आपल्याला, आपल्या डोक्यात गेलं पाहिजे. त्यासाठी थोडस वही घालून मी पूर्वीच्या पण नोट्स पाठवेन, आताचे पण पाठवेन आणि परत असतो त्यावेळी मी, तू आता लेट जॉईन झालास तर मी आधीचे लेक्चर्स परत तुला सेपरेटली रिपीट करून समजावून सांगेन की कसं आहे आणि काय आहे. तर मी हे सगळे आता नोट्स आणि आत्ताचं लेक्चर पण मी युट्यूबला टाकतोय आणि नोट्स पण ह्या सगळ्या पाठवतोय. त्या नोट्स थोड्या लिहून काढल्या एक नवीन वही घालून. पहिले एक 15-20 पानं सोडून दे आणि त्यानंतर ह्या नोट्स लिही, कारण 15-20 पानात कलर थिअरी आहे, कलरच्या नोट्स आहेत, त्या सगळ्या आपल्याला नंतर रिपीट करेन. तर आता आपण बघूया फर्निचर यूज इन रेसिडन्स, की रेसिडन्समध्ये कुठलं कुठलं फर्निचर यूज केलं जातं. तर सगळ्यात पहिलं आपण रूम बघूया, लिव्हिंग रूम. आता लिव्हिंग रूम मध्ये काय काय फर्निचर असेल, जास्तीत जास्त फर्निचर कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर त्यात सोफा असेल, सोफा और एनी अदर टाइप ऑफ सिटिंग. फक्त सोफाच असं नाही, कुठल्याही टाईपचं सिटिंग असेल, दॅट मे बी इंडियन सिटिंग असेल, चेअर असेल, अगदी आपण म्हणूया ती बिन बॅग असेल. हा ती नसते का बिन बॅग, त्या पिशवीत आपण बसतो, किंवा झोपाळा असेल, कुठल्याही प्रकारचं सिटिंग. सगळ्यांना मी माझ्या घरी बोलवणार आहे एकदा जेवायला. माझ्या घरचं सिटिंग आणि थोडस इंटिरियर काहीच केलेलं नाही मी, एवढं जगाला शिकवतो पण मी माझ्या घरी काहीच केलेलं नाही. थोडस केलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीनं केलेलं आहे. की त्यानंतर कॅज्युअल सिटिंग, कॅज्युअल सिटिंग दॅट इज आपण सोफा म्हणूया त्याला. वॉल युनिट लागेल, टीव्ही किंवा म्युझिक सिस्टीम साठी आपल्याला वॉल युनिट लागेल. सेंटर टेबल लागेल, चहा कॉफी पाहुणे आल्यानंतर ठेवायसाठी सेंटर टेबल लागेल. साईड टेबल्स लागतील. त्यानंतर शू रॅक, सगळ्यात महत्वाचं शू रॅक. काही काही लोकांना मस्तपैकी संध्याकाळ एन्जॉय करायची सवय असेल तर तिथं बार लागेल. त्यानंतर आमच्यासारखे असतात त्यांना पुस्तकाचं कपाट लागेल, हा संध्याकाळ एन्जॉय करायसाठी मस्तपैकी. हा एक दोन पुस्तकं खाल्ल्याशिवाय मला झोप येत नाही. तर असं आपण ह्या लिव्हिंग रूम मधलं वेगळं वेगळं फर्निचर. आता शू रॅक आपण म्हणलं तर शू रॅक डिझाईन करताना सुद्धा खूप विचार करावा लागतो, खूप विचार. आज जर तुम्ही बघितलं तर प्राजक्ता तुमच्या घरी सुद्धा शू रॅक असेल ते मेन दरवाज्याच्या घराच्या म्हणजे मेन दरवाज्याच्या शेजारी आहे. तिथून आपण बूट घेतो, सोफ्यावर बसतो, सॉक्स घालतो, लेस बांधतो. बरोबर आहे. म्हणजे मेन दरवाजाजवळ शू रॅक आहे पण ते घरात आतपर्यंत घेऊन येतो. मग मेन दरवाजाजवळ शू रॅक असून काय उपयोग आहे. बरोबर आहे. तर शू रॅक असं पाहिजे की तिथं बसण्याची सुद्धा सोय पाहिजे, की तिथं मी बुटाची लेस बांधू शकेन,
आमच्या घरी दाखवेन मी तुम्हाला. शिवरॅक म्हणल्यानंतर नेहमी प्रॉब्लेम येतो सगळ्यांना की ते सॉक्स कुठे ठेवले जरा शोध ग. बायकोला सांगायचं किंवा याला सांगायचं जर सॉक्स मिळत नाही ते तर तिथं काहीतरी स्टोरेज करायची सोय पाहिजे. बूट पॉलिशची डबे असेल, ब्रश असेल, ते स्टोरेज करण्याची सोय असेल. हे सगळं केलं मी आमच्या घरी, हे सगळं केलं आणि आईनं माझा फ्लॉप शो केला की तू शिवरॅक डिझाईन केलं, सुंदर डिझाईन केलं, पण दारात आपण रांगोळी घालतो. आता तू रांगोळीचा डबा कुठे ठेवणार ना? आता रांगोळीचा डबा कुठं पाहिजे? मेन दरवाजा जवळच पाहिजे, बरोबर आहे. पण मी ती जागा केली नव्हती. हा, शिवरॅक डिझाईन केलं पण रांगोळीचा डबा केला नव्हता. म्हणजे असे बारीक सारीक प्रॉब्लेम्स असतात की ते डिझाईन करताना पूर्णपणे विचारात घ्यावे लागतात. बारीक सारीक गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे डिझाईन करताना. कारण डिझाईन करणं हे खूप तसं म्हणलं तर किचकट आहे काम आणि तसं म्हणलं तर चॅलेंजिंग काम आहे डिझाईन करणं. तर आपण हे बघितलं लिव्हिंग रूम मधलं फर्निचर अजून आहे की टीव्ही किंवा म्युझिक सिस्टीम असेल, कॅज्युअल स्टडी असेल, बुक स्टोरेज असेल, रिडिंगसाठी एखादी वेगळी चेअर असेल, हा रिडिंगसाठी मस्तपैकी रिलॅक्सिंग चेअर असेल. खूपशा लोकांना पडून वाचायची सवय असते, सगळ्यात चुकीची सवय ती झोपून वाचणं, सगळ्यात चुकीची सवय. त्यामुळे चष्म्याचा नंबर 100% वाढतो. काहीही वाचायचं असेल तर ते बसून वाचलं पाहिजे, झोपून कधीही वाचायचं नाही. त्यामुळे चष्म्याचा नंबर, कारण आपलं जे डिस्टन्स आहे आणि लेटरिंग आहे. तुम्ही क्रिकेटची मॅच बघता, क्रिकेटची मॅच बघताना ग्राउंडवर तिथं ऍडव्हर्टाईज लिहिलेली असते बघा, ओप्पो ग्राउंडवर गवतावर लिहिलेले असते, बरोबर आहे. ते नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे इंजिनिअरिंग मधली, ती एक नवीन ब्रँच आलेली आहे लेटरिंग स्टाईलची, की जरी ते ग्राउंडवर हॉरिझॉन्टल असेल तरी ते लेटरिंग आपल्याला उभं दिसतं. आता ही 4 वर्षाचा डिग्री कोर्स निघाला, अजून भारतात आपल्याकडे यायचा आहे. ही सगळी पुस्तकं सुद्धा तशी होणार आहेत की पुस्तक आपण आडवं धरलं तर लेटर्स त्याचे उभे दिसणार आहेत आपल्याला, असे उभे. म्हणजे बघा टेक्नॉलॉजी किती पुढे गेलेली आहे की ते लेटर्स उभे दिसणार आहेत. वर्तमानपत्र आपल्याला लेटर्स उभे दिसणार आहेत, म्हणजे वाचणं किती सोपं झालं. अजून सुद्धा हे क्रिकेटच्या मॅचच्या ग्राउंडवर ते केलेलं असतं, थोडस आहे सध्या, पण त्याची टेक्नॉलॉजी आता वाढायला लागली. काही बुक्स पण निघालेले आहेत की तसे की त्याचे लेटर्स उभे दिसतात आपल्याला. तर तशा पद्धतीनं आपण रीडिंग चेअर असली पाहिजे. आता डायनिंग रूम मध्ये काय काय फंक्शन फर्निचर पाहिजे? डायनिंग टेबल इज द मस्ट झालेलं आहे, सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. हे इंग्रजांनी एक आपल्याला थोपवलेलं एक कारस्थान म्हणायला पाहिजे की डायनिंग टेबल आणि त्या खुर्चीवर बसून जेवायचं. ऍक्च्युली आपण जमिनीवर बसून जे पूर्वी जेवत होतो तेच सगळ्यात बेस्ट होतं, की त्यामुळे अन्न व्यवस्थित आपल्याला पचत होतं. हा, इंग्लिश लोक काय खातात ते फ्रोझन फूड खातात किंवा अर्धवट शिजवलेलं अन्न खातात. आपण पूर्ण शिजवलेलं अन्न खातो. ते पूर्ण पचण्यासाठी ऍक्च्युली जमिनीवर पाटावर बसूनच जेवणं योग्य होतं. पण आता सध्याची गरज आहे, काळाची गरज आहे, आणि तरी सुद्धा आपण बघतो की आपल्या घरचं डायनिंग टेबल खूप कमी वेळा यूज होतं. ते भाजी चिरण्यासाठी, कणिक मळण्यासाठी, हा बाकी सटरपटर सामान ठेवण्यासाठीच त्या डायनिंग टेबलचा जास्त उपयोग होतो. जेवायसाठी कमीच होतो. जेवायसाठी जनरली हल्लीची यंग एजची मुलं तर टी व्ही समोरच असतात. टी व्ही बघत बघतच घास कुठं जातो, काय होतो काय कळत नाही, पण ते टी व्ही बघत बघत जेवायचं. त्यानंतर डायनिंग टेबल, चेअर्स, क्रेंटचा म्हणजे साईड बोर्ड असेल, ती साईड बोर्ड कशासाठी, की ज्यामध्ये लोणच्याची बरणी असेल, जामचं पॅकेट असेल, सॉस असेल, तर यासाठी आपल्याला साईड बोर्ड लागेल. आणि क्रोकरी कबड लागेल, की जे आपलं क्रोकरी आहे, की डिश असतील किंवा ग्लास असतील, ते ठेवायसाठी आपल्याला एक तिथं स्टोर लागेल, क्रोकरीचं कबड लागेल. त्यानंतर आपण रेसिडेन्समध्ये बघितलं बार, कार्ड रूम, गेम्स रूम. मग काही लोकांना आवड असेल तिथं बार असलं पाहिजे, कार्ड टेबल म्हणजे तिथं आपल्याला गेम टेबल असेल किंवा कार्ड. आता हे कधी शक्य आहे की मुकेश अंबानीला शक्य आहे, ते त्याच्याकडे भरपूर मजले आहे. मी ती 1 BHK फ्लॅट मध्ये हे जर कार्ड टेबल आणि गेम टेबल ठेवतो म्हणलं तर ते शक्य नाही आहे, बरोबर आहे. तिथं आपल्याला ही चेन काय परवडणार नाही. पण फ्रीज असला पाहिजे, स्टोरेज फॉर बॉटल्स, गेम्स,
सिटिंग अरेंजमेंट असली पाहिजे. आता चिल्ड छोट्या मुलांची रूम असेल तर तिथं काय असलं पाहिजे, वॉर्ड्रोब, स्टडी टेबल सगळ्यात महत्वाचं. आता स्टडी टेबल म्हणल्यानंतर तिथं काय असलं पाहिजे की तिथं अभ्यासाचं वातावरण असलं पाहिजे, म्हणजे स्टडी टेबल बरोबर तिथं पुस्तकं ठेवण्याची जागा सुद्धा असली पाहिजे. आपण एक एक डिझाईनचे पॉईंट नंतर बघूयाच, आपण आज फक्त लिस्ट बघायला लागलोय. त्यानंतर बुकशेल्फ असेल, हा बुक कबर्ड असतील, बेड्स असतील, सॉफ्टबोर्ड, शू स्टोरेज. लहान मुलांचे शूज जे आहेत ते त्यांच्या बेडरूम मध्ये असलेले केव्हाही चांगले. मास्टर्स बेड मध्ये बेड असेल, वॉर्ड्रोब, ड्रेसिंग टेबल, स्टोरेज अबव वॉर्ड्रोब, बिलो बेड. आता हे स्टोरेज अबव वॉर्ड्रोब कशासाठी, आपण कधीतरी वर्षातून एकदा दोनदा गावाकडे जातो, मगावी जातो, पण बॅग तर ते आपल्याला ठेवावेच लागतात, बरोबर आहे. मग त्या वर्षभर बॅग कुठे स्टोअर करायचा, तर त्यासाठी दॅट विल बी दॅट स्टोरेज विल बी अबव द वॉर्ड्रोब. जे क्वचित लागणार आहे ते वॉर्ड्रोबच्या वर असेल. त्यानंतर स्टडी टेबल असेल, कॉम्प्युटर असेल, टीव्ही, म्युझिक, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, लाउंजिंग चेअर, सिटिंग अरेंजमेंट, हे सगळं जे आहे मास्टर बेडरूम मधलं फर्निचर असेल. काही ठिकाणी बार असेल, हा त्यानंतर तिजोरी असेल, शू स्टोरेज असेल, सुटकेस स्टोरेज असेल. पूजा रूम मध्ये टेम्पल, आता डिरेक्शन आपण बघणार आहे वास्तुशास्त्र शिकताना, किती पूर्वेला पाहिजे, पश्चिमेला पाहिजे की उत्तरेला नसावी, कुठल्या बाजूला पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर स्टोरेज, आता तुम्ही म्हणाल की पूजा रूम मध्ये काय स्टोरेज असतं, खूप स्टोरेज असतं, हा उदबत्ती, काड्यापेटी, तेल, पोथ्या, भरपूर स्टोरेज असतं. नुसतं जरी आपण पूजा रूम म्हणलं तरी स्टोरेज पुष्कळ असतं तिथं. त्यानंतर किचनमध्ये काय काय असलं पाहिजे, स्टोरेज, ओव्हन किंवा कुकिंग रेंज किंवा गॅजेट्स, स्टोव, गॅस सिलेंडर, साईज अँड क्वांटिटी, किती गॅस सिलेंडर आहेत त्या माणसाकडं ते पण आपल्याला माहीत असलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण ते स्टोरेज डिझाईन करणार. डिश वॉशर असेल काही ठिकाणी, वॉटर फिल्टर, फ्रीजर, फ्रीज विथ वॉटर कनेक्शन, ब्रेकफास्ट टेबल, व्हेजिटेबल स्टोरेज, ग्रेन स्टोरेज, हॉट अँड कोल्ड वॉटर इन सिंक, वेस्ट बास्केट, ब्रूम, सॉफ्ट बोर्ड, रिमाइंडर बोर्ड. आता बघा इथं मी एवढ्या बारीकपणे हे केलंय, ब्रूम, ब्रूम म्हणजे आपली झाडणी, ती झाडणी सुद्धा व्यवस्थित तिची जागा पाहिजे. ती जर जागा नसेल तिची तर आपल्याला घरभर ती शोधावी लागते. ऐनवेळी पंचायत होते ती झाडणी कुठं ठेवली नेमकी, बरोबर आहे. आणि ठराविक जर जागा आपण दिली असेल त्या झाडणीला तर आपण नेमकं तिथंच जाणार आणि तिथं आपण ती झाडणी म्हणजे शोधावी लागणार ना. अशी प्रत्येक गोष्टीची आपण इंटिरियर करताना काळजी घेतली पाहिजे, रेसिडेन्स डिझाईन करताना काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर बाथरूम मध्ये काय असेल, टब असेल, शॉवर असेल, जाकुजी असेल, अगदी जर मोठा माणूस असेल तर ज्याच्याकडे करोडोनं पैसा असेल तो जाकुजी वापरेल, कारण त्या जाकुजीची किंमत असते 10 लाख 12 लाख 15 लाख. की तिथं पाण्याचे फवारे येतात आणि त्यानं मग आंघोळीला, आंघोळीच्या वेळी अॅक्युप्रेशर होतं सगळं. तर त्यापेक्षा आपण दिवाळीला आपली आजी किंवा आई अंग चोळून आंघोळ घालते ते सगळ्यात बेस्ट अॅक्युप्रेशर होतं त्या जाकुजीपेक्षा. ड्रेसिंग टेबल असेल, मिरर असेल, टॉयलेट इंडियन असेल किंवा वेस्टर्न असेल, वॉश बेसिन असेल, हा वॉश बेसिन विथ और विदाउट काउंटर, म्हणजे सिम्पल वॉश बेसिन असेल किंवा त्याला असा एक टॉप दिलेला असेल त्यात वॉश बेसिन ते बसवलेलं असेल. हे फर्निचर झालं बाथरूम मधलं. ड्रेसिंग रूम मध्ये ड्रेसिंग टेबल असेल, वॉर्ड्रोब असेल आणि शूजचं कबर्ड असेल. आता स्टोर रूम जे आहे तिथं काय असेल, आयर्निंग बोर्ड, इस्त्री करण्याचं टेबल आपलं पाहिजे, क्लोथ्स वॉशिंग मशीन, वॉशिंग मशीन असेल, सर्वंट्स बेड स्टोरेज, क्लोथ्स ड्राइंग एरिया. आता ड्राइंग एरिया हे कंपल्सरी झालेलं आहे. जर मुंबईत तुम्ही बाल्कनीमध्ये कपडे जर वाळत घातले तुमचे तर तुम्हाला 5,000 रुपये फाईन होतो, शहर विद्रुपीकरण या नावानं. त्यासाठी प्रत्येक अपार्टमेंटला एक ड्राय बाल्कनी दिलेली असते मुंबईतल्या, आता नवीन नवीन ड्राय बाल्कनी.
नाहीतर काय होतं, आपण आपल्या बाल्कनीत सगळे कपडे वाळत घालले असतो, सगळे इकडे पताका दिसतात, त्या कॉलनीत म्हणा किंवा गल्लीत म्हणा सगळीकडे त्या पताका दिसत असतात, कपडे वाळत घातलेले. त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होतं. त्यामुळे मुंबईत तरी आता लॉ झालेला आहे की 5,000 रुपये दंड होतो तो कोण घरात माणूस असेल त्यानं, की ज्यानं बाल्कनीत कपडे वाळत घातलेले. त्यामुळे सेपरेट ड्राइंग एरिया असणं महत्वाचं आहे. एक्स्ट्रा स्टोरेज ऑफ ग्रेन्स अँड अदर आयटम्स. धान्य आपण काय दर महिन्यालाच विकत आणि असं नाही आहे, वर्षाचं सुद्धा धान्य भरून ठेवतो, त्यामुळे त्याचं सुद्धा स्टोरेज असणं गरजेचं आहे आणि बाकीच्या आयटम्सचं स्टोरेज असणं सुद्धा गरजेचं आहे. त्यानंतर मी इथं ह्या सगळ्या फर्निचरच्या साइजेसचे स्केचेस दिलेले आहेत, हे प्रिंटआउट काढून घ्या तुम्ही व्यवस्थित. प्रत्येक फर्निचर, की लिव्हिंग रूम मधलं फर्निचर कसं असेल, सिंगल सीटर सोफा, टू सीटर सोफा, थ्री सीटर सोफा, कॉर्नर सोफा, आणि त्या सगळ्यांची मापं दिलेली आहेत. किंवा आपलं इंडियन सिटिंग असेल तर ते कसं पाहिजे, स्टडी टेबल असेल तर ते कसं पाहिजे, त्यानंतर सेंटर टेबल असेल ते किती प्रकारचं असेल, साईड टेबल असेल ते किती प्रकारचं असेल, शू रॅक असेल तरी ते आपल्या डिझाईनमध्ये कसं दाखवायचं आणि त्याची साईज काय आहे, टी व्ही युनिट कसं दाखवायचं, कारण टी व्ही युनिटला पण मी नुसतं स्टॉप दाखवलं तर काय उपयोग होणार नाही. बुकशेल्फ असेल तर बुककेस कशी दाखवायची, किचनमध्ये किती टाईपचा आपला किचन कट्टा असतो, सिंगल प्लॅटफॉर्म असेल, एल टाईप प्लॅटफॉर्म असेल, क्रोकरी स्टोरेज असेल ते कसं दाखवायचं, डबे ठेवायचं कपाट असेल तर ते कसं दाखवायचं, फ्रीज कसं दाखवायचा. हे सगळ्या फर्निचरचे, हे डायनिंग टेबल्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, बेडरूम मधलं फर्निचर आहे, सिंगल बेड असेल, डबल बेड असेल, किंग साईज बेड आहे किंवा एक बंक बेड आहे लहान मुलांसाठी, खाली एक मुलगा झोपेल वर एक मुलगा झोपेल असं बंक बेड आहे, किंवा वॉर्ड्रोब असेल कपडे ठेवायचं कपाट ते कसं दाखवायचं, स्टडी टेबल असेल, ड्रेसिंग टेबल असेल, हे वॉक इन वॉर्ड्रोब आहे की म्हणजे अशी एक खोली तयार करायची की तिथं आज सगळे कपाट कपडे असतील आणि तिथंच आज ड्रेसिंग टेबल असेल की नटून तटूनच बाहेर यायचं त्या रूममधनं, असं वॉक इन वॉर्ड्रोब असेल. किंवा इंडियन टाईप डब्ल्यू सी पॅन कसं दाखवायचं, युरोपियन टाईप डब्ल्यू सी पॅन कसं दाखवायचं, हे सगळ्याचे आपण साइजेस दिलेले आहेत आणि त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असेल हे दिलेलं आहे. तर हे मी आज उद्या ही फाईल पाठवतो, त्याची सगळ्यांनी प्रिंटआउट काढून घ्या नोट्सची पण आणि त्या ह्याच्या स्केचेसची पण. आणि थोडंसं हे स्केचबुकमध्ये किंवा वहीत ह्या स्केचेस पूर्णपणे ड्राफ्ट करा, साध्या स्केच फॉर्ममध्ये ड्राफ्ट करा. आलं लक्षात? हो सर, हो. बंद करू लेक्चर. हा यस सर, उद्या उद्या परत 6:30 वाजता भेटूया. आज प्राजक्ता आहे, सचिन आहे, अक्षय तेवढा येऊन लगेच गायब झाला. ठीक आहे, ओके, थँक्यू. ओके सर, थँक्यू, बाय, गुड नाईट. गुड नाईट.